पाच एप्रिलपासून बंद असणारी गांधीनगरमधील कापड बाजारपेठ आज सुरू झाली होती पण राज्य सरकारनं लागू केलेल्या आदेशानुसार गांधीनगर पोलिसांनी व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्यास भाग पाडलं त्यामुळे गांधीनगरमधील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून हजारो कामगारांचा रोजगार बुडाला आहे करवीर तालुक्यातील गांधीनगर कापड बाजारपेठ पाच एप्रिलपासून बंद आहे राज्य शासनानं चार एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानंतर काही नियम आणि अटींच्या आधारे व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिली होती पण कापड दुकान चालू किंवा बंद करण्याबाबत कोणतीही स्पष्ट सूचना नसल्यानं व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था होती मात्र गांधीनगर पोलिसांनी पाच एप्रिल पासून गांधीनगर कापड व्यापारपेठ बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सर्व कापड दुकानं बंद होती शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन असल्यानं संपूर्ण बाजारपेठा बंद होत्या पण आज गांधीनगरमधील होलसेल व्यापारी संघटनेनं एक पत्रक काढून सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये व्यवसाय सुरू ठेवण्याचं जाहीर केलं त्यानुसार आज सकाळी गांधीनगरमधील कापड बाजारपेठ सुरू झाली बहुतांश दुकानं सकाळी दहा वाजता उघडली गेली पण पोलिसांनी ती दुकानं बंद करण्यास भाग पाडलं दुपारी बारा नंतर प्रत्येक कापड दुकानात जाऊन पोलिसांनी शटर खाली ओढण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे दुपारनंतर पुन्हा गांधीनगरमधील कापड बाजारपेठ बंद झाली परिणामी कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून हजारो कामगारांचा रोजगार बुडाला